लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटप संदर्भात सगळ्याच पक्षांमध्ये सध्या चर्चा आहे. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये देखील महायुतीचा प्लॅन बघणार महाविकास आघाडीचे आपले उमेदवार जाहीर करणार आहे असे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. काय म्हणाले ते बघूया सविस्तर. काही लोकांनी तर कहर केला की शिवसेनेला 5-6 जागा मिळतील, राष्ट्रवादीचा काही संबंधच नाही. आणि मग याच्यावर जे काही आपल्या माध्यमातून ज्या अनेक चर्चा घडत होत्या त्या चर्चा आता त्याला पूर्ण विराम 1-2 दिवसात मिळून जाईल. काल माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, हे दिल्लीला गेले होते. तिथे सविस्तर चर्चा झाल्याची आपल्याला सुद्धा माहिती आहे. मला असं वाटतं, आणखीन अधिकृतपणे मी त्याच्यावर जरी बोलू शकलो नसेल तरी एक समाधानकारक तोडगा या युतीमध्ये निघालेला आहे आणि त्याचा घोषणा कदाचित येत्या सोमवारी होईल अशी शक्यता आहे. म्हणून जे लोक आमच्यावर टीका करत होते की यांच्या महायुतीमध्ये काही अलबेल नाही, त्यांचीच युती आता राहणार नाही हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर टीका केलेली आहे. प्रकाश आंबेडकरांसाहेबांचं आणि शरद पवार साहेबांचं कधीही जमलेलं नाही. आणि उभाठा गटाच्या असलेल्या आयडियोलॉजी बरोबर प्रकाश आंबेडकर साहेब जातील असं वाटत नाही. म्हणून एक पक्ष तर त्यांचा बाहेर गेलेला आहे, राहिला काँग्रेस आणि यांचा युती होणार नाही हे जे काही मी वारंवार सांगत होतो त्याला आता दुजोरा ह्या सर्व नेत्यांकडून मिळत आहे. म्हणून येणारी लोकसभा ही आम्ही अत्यंत ताकदीने आणि हिमतीने लढणार आहोत. महाविकास आघाडीमध्ये माननीय संजय राऊत साहेबांनी आधीच सांगितलं की सगळं ओके झालेलं आहे, पण ते डिस्क्लोज आता होत नाही, त्यालाही काही राजकीय कारण असतील. समोरची जे युती आहे त्यांची, ती युतीमध्ये भांडणं सुरू झालेलं आहे. ते भांडणं कुठपर्यंत जातात त्याच्यावर त्या ठिकाणी गणित आता मांडणार आहे. आता सकाळी मी मनसेचे एक आमदार, त्यांचं मी वर्षन पाहत होतो, त्यामुळे त्यांनी तर खूपच काही बोलला. आणि सांगायचा मुद्दा असा की आता महायुतीमध्ये आता खूप दडपशाही, हुकुमशाही त्याच्या विरोधात आता हळूहळू वातावरण त्यांच्या अगेन्स्टमध्ये म्हणायला लागलं. आणि म्हणून मी या ठिकाणी हे सांगेन की आता मात्र उद्धवसाहेब आणि बाकी काँग्रेसचे सगळे नेते, शरद पवार साहेब असं यांच्यासोबत जी आता महाविकास आघाडी जी आहे ती महा